माळेगावातील जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी काही इसमांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती। यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून आरोपींना अटक केली आहे। तर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविलं होतं। आरोपींवर तालुका पोलीस ठाण्यात भांडवी कलम 307, 120 ब, 504 आणि 506 आर्म ऍक्ट 3/25/27 तसंच 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर यातील आरोपी प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे, राहुल उर्फ रिबल यादव आणि एका अल्पवयीन मुलाला 5 तासातच ताब्यात घेण्यात आलंय। दरम्यान या गुन्ह्यातील प्रशांत मोरे वय 47 राहणार माळेगाव कारखाना शिवनगर तालुका बारामती जिल्हा पुणे यानं त्यांच्या टोळीतील सदस्यांना बरोबर घेऊन संघटित गुन्हेगारी संघटनेच्या माध्यमातून स्वतःचं आणि संघटनेचं वर्चस्व राखण्यासाठी तसंच आर्थिक लाभासह इतर लाभही संपादित करण्यासाठी संघटितपणे गंभीर हिंसाचार करून त्याकरता घातक शस्त्राचा वापर करून गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्यानं या गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 कलम 3.1.3.4 हे वाढीव कलम लावण्याकरिता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठवून दिलंय। यातील आरोपी प्रशांत पोपट मोरे यांच्यावर 9 गुन्हे, विनोद उर्फ टॉम मोरे यांच्यावर 7 गुन्हे तर राहुल उर्फ रिबल कृष्णांत यादव मोरे यांच्यावर देखील 2 गुन्हे, अल्पवयीन बालक याच्यावर 1 गुन्हा असल्यानं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांनी मंजुरी दिली। तर अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती सांगितली। संध्याकाळी माळेगावमध्ये रविराज तावरे याच्यावरती काही अज्ञात इसमांनी फायरिंग केलेलं आहे अशी बातमी आम्हाला मिळालेली होती। त्यानंतर बारामती तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी ढवान, त्यांची सगळी टीम, एपीआय मोहिते, एपीआय लंगोटे आणि सगळीच त्यांची टीम यांनी त्वरित त्याच दिवशी जे 2 आरोपी होते राहुल यादव आणि आकाश मोरे यांना ताब्यात घेतलेलं होतं। या गुन्ह्याचा तपास करत असताना संबंधित वेपन, संबंधित इतर आरोपी हे सुद्धा निष्पन्न केलेले होते आणि ह्या गुन्ह्याचा तपास करताना एक बाब अशी लक्षात आलेली होती की प्रशांत मोरे यांनी रविराज तावरेला मारण्यासाठी एक कट, पूर्वनियोजित कट रचलेला होता। कट रचून तो प्रत्यक्ष त्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी मदत केलेली होती। त्यानंतर घटना घडल्यानंतर सुद्धा ते पुरावे नष्ट होण्यासाठी सुद्धा त्यांनी सल्ले दिलेले होते आणि एक कॉन्स्पिरन्सी आढळल्यामुळं आम्ही 120 ब या संपूर्ण गुन्ह्याला लावलेलं होतं। पुन्हा त्याचा भाऊ टॉम मोरे याचाही यात सहभाग आढळला। प्रशांत मोरे, टॉम मोरे, राहुल यादव, आकाश मोरे यांनी संघटितपणे राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि स्वतःचं या ठिकाणी वर्चस्व वाढवण्यासाठी अशा प्रकारचं कृत्य केल्याचं तपास अधिकारी यांना लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी त्वरित संघटित गुन्हेगारी कायद्या अन्वये त्याचं प्रपोजल माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवलेलं होतं। त्यांनी कालच या गुन्ह्याचा मुक्कामध्ये अंतर्भाव केला आणि या गुन्ह्याला मुक्का लागल्यामुळे आता या पुढचा तपास DYSP नारायण शिरगावकर हे करणार आहेत। यापुढं पोलीस मिशन माळेगाव हे ऑपरेशन राबवणार आहेत। त्या परिसरामध्ये असणारे छोटे मोठे सगळे गुंड, त्या ठिकाणी असणारे अवैध व्यावसायिक याच्यावरती पूर्णपणे त्यांची हिस्ट्री तयार करण्याचं काम चालू आहे। पुढच्या काळामध्ये नगरपंचायतीची निवडणूक लक्षात घेता त्या ठिकाणी अवैध कृती करणारे लोक, सावकारी करणारे लोक, अवैध शस्त्र बाळगणारे लोक याबाबत पोलीस एकदम आक्रमक स्वरूपामध्ये कारवाई करतील। आपल्यालाही जर काही याच्या संदर्भामध्ये काही माहिती असेल, त्या ठिकाणी असणारे काही अवैध धंदे असतील, त्या ठिकाणी असणारे अवैध शस्त्र असतील, गावठी कट्टे असतील याबाबतसुद्धा आपण आम्हाला माहिती द्यावी। केवळ गुन्हेगारी दलातच नाही तर आम्ही माळेगावच्या पोलीस दलामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फेरफार
करणार आहे, बदल करणार आहे आणि पुढच्या काळामध्ये माळेगाव जसं पूर्वीचं शांत समृद्ध होतं त्या राखण्यासाठी पोलीस पुन्हा एकदा जोरानं प्रयत्न करणार आहेत.